शरद पवारांच्या सहा जनपद या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आत्ता माझ्यासोबत आहेत साहेब एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे ई एम संदर्भात काय नेमकी चर्चा नाही ई एमच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला होता परंतु या बाबतीमध्ये कुठल्याही उत्तर निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालं नाही हाच आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली देशांतल वेगवेगळ्या विविध विरोधी पक्षांची राजकीय पक्षांची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली पुन्हा एकदा ज्या ज्या काही शंका आहेत त्याच्याबद्दलचं एक सविस्तर निवेदन निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी सादर करावं निवडणूक आयोगाकडनं त्याच्याबद्दलचं उत्तर आल्याच्यानंतर किंवा नाही आलं तर पुन्हा एकदा एकत्रितपणाने बसून या संदर्भातली रणनीती ठरवावी असं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे प्रश्न असे पण विचारले जातात की मग ज्या ठिकाणी विरोधकांचं सरकार येतं त्या ठिकाणी मग ईव्हीएमचं नेमकं काय होतं तिथे तुम्हाला ई व्ही एमवरती विश्वास नाही नाही मग अशी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की ई व्ही एम मशीन मॅन्युप्युलेट होऊ शकते की नाही या संदर्भातला मूलभूत प्रश्न आहे त्याच्यातल्या ज्या काही शंका आहेत त्या शंकांच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाकडनं एकदा सविस्तरपणाने माहिती जर का मिळाली मग नेमकं या संदर्भामध्ये काय करायचं ती पुढची रणनीती ठरली आज साधारणपणे किती पक्षांचे नेते उपस्थित होते आणि काय साधारण चर्चा हे सगळेच विविध राजकीय पक्षांचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये हीच एकंदरीत चर्चा झाली की काई 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 अपन, आ, काई 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 या या मुद्द्यांच्यावरती निवडणूक आयोगाकडे आपण स्पष्टीकरण मागितलेलं होतं पण ते अद्यापर्यंत मिळालं नसल्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे या संदर्भामध्ये विचारणा करावी असं या बैठकीमध्ये ठरलं हे होते राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे कॅमेरामॅन नितीन सह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट